आता अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं 2, 3, 4, 5 या जशा पूर्णांक संख्या आहे तशाच 1/2, 2/3, 4/5 ह्या देखील अपूर्णांक संख्या आहे. हे आपण मागच्या वर्गात शिकलेलो आहोत. आता जसं आपण पूर्णांक संख्यांवरील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या करतो तसंच आपल्याला ह्या अपूर्णांक संख्यांवरील बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया करायच्या आहेत. तर आपण आता औषधिक अपूर्णांकाचे पूर्णलिप्त अपूर्णांकात रूपांतर करणे याविषयी पाहणार आहोत. औषधिक अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश मोठा असतो चिन्हापेक्षा त्याला औषधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे 7/2. उदाहरणार्थ आपण 7/2 मध्ये छेदस्थानी या ठिकाणी 2 आहे आणि अंशस्थानी 7 आहे. म्हणजेच काय तर अंश हा छेदापेक्षा मोठा आहे म्हणून याला आपण औषधिक अपूर्णांक असे म्हणतो. मग औषधिक अपूर्णांकाचे पूर्णलिप्त अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतर करावे हे पाहत असताना आपल्याला ह्या 7 दोनाने भागावा लागेल. आपल्या नेहमीच्या पद्धतीने जर आपण भागा केला 7 जर आपण 2 भागलं तर 2 पाड्यामध्ये 7 येत नाही. मग 7 लहान संख्या कोणती तर 6 आहे. ती 6 किती क्रमांकावर येते 3 क्रमांकावर म्हणजे 3 पूर्ण भाग जातो. वेदिक 6 7 6 वजा केले बाकी या ठिकाणी 1 उरली. आपण हे गणित पाहत असताना यामध्ये आपल्याला 7 भाज्य दिलेला आहे. या ठिकाणी भागाकार आपल्याला मिळाला आहे 3 आणि भाजक आहे 2. अशा प्रकारे हे गणित करत असताना आपल्याला यातून पूर्णलिप्त अपूर्णांक मिळालेला आहे. तो कशा प्रकारे ज्यावेळेस आपण कोणत्या संख्येने आपण पूर्ण भाग केला 3 पूर्ण भाग केला ती पूर्णांक संख्या झाली. आणि या ठिकाणी बाकी काय उरली 1 उरली ती अंशस्थानी घेते आणि आपला छेद जो आहे 2 तो छेदस्थानी घेतला. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पूर्णलिप्त अपूर्णांक मिळालेला आहे. आता हा पूर्णलिप्त अपूर्णांक तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगतो. या 2 आणि 3 गुणाकार केला तर 2 + 6 आणि आलेल्या गुणाकारामध्ये जर आपण अंश मिळवला तर आपल्याला या ठिकाणी 7 उत्तर येतं. म्हणजेच 7/2 हा आपल्याला अपूर्णांक मिळतो. अशा प्रकारे औषधिक अपूर्णांकाचा आपण या ठिकाणी पूर्णलिप्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे.